हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित। मी विजयमाला विजयकुमार घोलपे गारगोटी उपासना केंद्र या ठिकाणीहून बोलते। बापू परिवारात कसं आलं हे सांगायचा फार मोठं मला आज एकदम आनंद होतोय, कारण 2007 माझं माहेर गडिंग्लज या ठिकाणी मी एका लग्नासाठी गेले होते। लग्न करून संध्याकाळी गारगोटीला परत यायचा विचार होता, पण माझ्या बहिणीची मुलगी कार्तिकी काळगे ही बापू भक्तामधली होती हे मला माहीत नव्हतं। तिनं मला, मावशी तू आज गारगोटीला जाणार आहेस का? तर म्हटलं नाही, मी आज थांबणार आहे, तर चल माझ्याबरोबर तू चल। असं म्हणून गडिंग्लजमध्ये 2007 मला पाटणींच्या बिल्डिंगमध्ये उपासनेमध्ये घेऊन गेली। बापू कोण आहेत काय आहे मला काही माहीत नव्हतं। फक्त तिनं मला एवढं सांगितलं की उठता बसता फक्त बापू म्हण, हे पुस्तक घे, तिथं काही कॉस्मेटिक होतं तेही मी त्या दिवशी घेतलं आणि मी घरी परतले। तो महिना होता एप्रिलचा। लगेचच एक दोन महिने गेले आणि मी बापूंचं असं घेत होते, बघितलं होतं, कुठंतरी फोटो बघितला होता, काहीतरी आहे। आणि थोडंसं आध्यात्मिक पहिलेपासून असल्यामुळं माझा पूर्ण विश्वास होता की याच्यामध्ये काहीतरी आहे, आणि मी बापूसारखं करत होते। 2007 म्हणजे मी बापू अजून इथं यायचे होते गारगोटीत, त्याच्या आधीच मी एकदा कोल्हापूरला माझ्या भाऊजींच्याकडे कोल्हापूरला काम होतं म्हणून मी दुपारच्या 2 गाडीने कोल्हापूरला गेले। तिथं गेल्यानंतर घरात पाय टाकते ना न टाकतेच तोपर्यंत भाऊजी म्हटले की ताई तुम्ही पल्सचा 12,000 हप्ता मला भरलेला नाही आहे। तत्पूर्वी मला हे सांगायचं होतं की त्या ज्या लग्नाला मी गेले होते, बापूंचं ज्यावेळेला मला इन्सिडेंट झाला किंवा मी जिथं उपासनेला गेले होते त्या लग्नाहून आल्यानंतर माझं 5 तोळ्याचं गंठण मी कुठं काढून ठेवलं माहीत नव्हतं, आणि 2 महिने मी घरातही सांगितलं नाही। त्यावेळेला फोनची एवढी काही सोय नव्हती, आईला विचारलं, कुठं भाऊजाईला विचारलं, मी तिथं काढून ठेवले काय नाही, 2 महिने काहीच माहीत नव्हतं। त्या टेन्शनमध्ये सुद्धा मी होते आणि हे कुणालाच सांगितलं नव्हतं, इवन माझ्या सरांनासुद्धा मी सांगितलं नव्हतं, दोन्ही मुलींना माझ्या सांगितलं नव्हतं। ज्यावेळेला मी कोल्हापूरला गेले, भाऊजी म्हटले 12,000 हप्ता तुम्ही भरलेला नाही आहे, मग थोडीशी तो जरा हे झाले, मी भाऊजी तुमचे पैसे भरले आहेत मला माहिती आहे, तुम्ही मला पावती दिली, तरीसुद्धा त्यांचा विश्वास बसला नाही। मला 5:30 गाडी मला संभाजीनगरहून मिळाली, मी गारगोटीला आले, अगदी अंधार पडला होता, येऊन हातपाय धुतले, पोरगी खेळत होती, उदबत्ती लावली, आणि संध्याकाळचं आपल्या संस्कृतीमध्ये असं आहे की संध्याकाळची झोपायचं नसते हे मला माहिती आहे, पण का कोणाला मी टेन्शन एक आलं होतं आणि मी अशीच झुंजूर मंजूर असं हे झालं होतं, डोळा लागला होता न लागला होता बापू तुम्हालाच माहीत, मला काही माहीत नाही ते, पण मला एकदम असं झालं की बापू पांढरा शर्ट काळी पॅन्ट घातलेले बापू हे आलेत आणि माझ्या देवाच्या जिथं मी देव पुजते, त्यावेळेला मी क्वार्टर्समध्ये होते त्यामुळे छोट्या छोट्या खोल्या होत्या ज्या त्या देवाच्या, तिथं फक्त मला बापू उभारलेत आणि कुठं ते हात लावले एवढं दिसलं, एवढं झटकन एका सेकंदात दिसलं। अरे म्हटलं बापू मला इथं कसं काय दिसल्यासारखं झालं, का स्वप्न पडलं का काय, म्हटलं काहीच माहीत नाही। गेले, ड्रॉ उघडले, इथं हात लावल्यासारखं वाटलं, ड्रॉ उघडले तर हरिओम अंबज्ञ। मला त्याच्यामध्ये माझा अगदी फार पूर्वीचा माझा एक छोटासा स्टीलचा डबा होता, त्या डब्यामध्ये माझं 5 तोळ्याचं गंठण जे मी एप्रिल महिन्यात काढून ठेवलं होतं, म्हणजे लग्नावून आणून काढून ठेवलं होतं, ते तिथं ठेवलं होतं हेही मला माहीत नव्हतं। आणि 12,500 म्हणजे पल्सच्या कंपनीमध्ये 12,500 रुपये भरलेली पावती मला त्या डब्यामध्ये मिळाली। हरिओम अंबज्ञ।